तर नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया. नारायण तातू राणे महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या खेळीनं विरोधकांनाच नव्हे तर स्वपक्षीयांनाही जेरीस आणणारं मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे नारायण राणे. कधीकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात लाडका असा हा कडवा शिवसैनिक. आयकर खात्यात नोकरीला असलेला, चेंबूरला राहणारा कोकणी माणूस. बाळासाहेबांच्या मुशीत राणेंचं नेतृत्व बाळसं धरू लागलं आणि आक्रमक शिवसैनिकाचा राजयोग बळकट होत गेला. मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदापासून ते बेस्टच्या चेअरमन पदापर्यंत त्यांची झेप पाहून 1990 साली बाळासाहेबांनी त्यांच्यावर सिंधुदुर्गाची जबाबदारी सोपवली. मालवण कणकवली या समाजवाद्यांच्या गडात भगवा रोवण्याचे आदेश दिले. राणेंनी पहिल्याच दमात केवळ आमदारकीच जिंकली नाही तर अवघ्या तळ कोकणात आपल्या समर्थकांसह साम्राज्य निर्माण केलं. 1995 मध्ये राज्यात सेना भाजप युतीची सत्ता आल्यानंतर नारायण राणेंच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. मंत्रिपदाच्या काळातील धडाडीमुळेच 1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं. मुख्यमंत्रीपदाच्या काळात राणेंनी संघटनेवरील आपली पकड वाढवली. त्याच काळात उद्धव ठाकरेही शिवसेनेत जम बसवत होते. एकीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राणेंची पक्षावरील मांड पक्की होत गेली तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची त्यांची सल वाढत गेली. त्यातूनच शहकाटशहाचं राजकारण सुरू झालं आणि नारायण राणेंनी राजकीय भूकंप घडवला. 3 जुलै 2005 रोजी त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. राणेंची शिवसेनेतून एक्झिट ही केवळ शिवसेनेसाठीच नाही तर राणेंसाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही टर्निंग पॉईंट ठरली. सोनिया गांधींचं नेतृत्व मान्य करत आपल्या 10 समर्थक आमदारांसह नारायण राणे काँग्रेसवासी झाले. नोव्हेंबर 2005 मध्ये झालेल्या मालवणच्या गाजलेल्या पोटनिवडणुकीत राणेंनी शिवसेना उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं आणि कोकण काँग्रेसमय करण्याचा विडा उचलला. राणे समर्थक आमदार श्याम सावंत मात्र पोटनिवडणुकीत पराभूत झाले. त्यावेळी काँग्रेसनं राणेंना शांत बसण्याचा आदेश दिला. आक्रमक राणेंना काँग्रेस संस्कृतीची पहिली झलक इथेच पाहायला मिळाली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारभारावर कोरडे उडत राणेंनी बंडाचं निशाण उभारलं खरं, पण त्यांना तिथंही माघार पत्करावी लागली. विलासराव पायउतार झाल्यानंतर तरी हायकमांड आपल्याला मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन पाळतील असं राणेंना वाटलं होतं. पण काँग्रेसनं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं. त्यावेळी राणेंचा असा काही भडका उडाला की त्यात हायकमांडच टार्गेट ठरल्या. राणेंना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. काही काळानं ते पुन्हा मंत्री झाले, पण महसूल मंत्री पदाऐवजी कमी महत्वाच्या उद्योग खात्यावर त्यांची बोळवण करण्यात आली. आधी विलासराव, मग अशोक चव्हाण आणि सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वावर राणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहिले आणि प्रत्येक वेळी काँग्रेस हायकमांडची नाराजी ओढवून घेत राहिले. लोकसभा निवडणुकीतही मोदी लाटेची तमा न बाळगता विरोधकांसह मित्रपक्षालाही एकट्यानं शिंगावर घेण्याचा राणेंचा निर्णय आत्मघातकी ठरला. राष्ट्रवादीशी पंगा झाल्यानं राणे मुलाची खासदारकीही वाचवू शकले नाहीत, पण या पराभवानंतर थंड बसतील ते राणे कसले. निकालाच्याच दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला. यापुढे कोकण विकासासाठी काहीही करणार नाही हा राणेंचा इशारा परिस्थिती आणखी चिघळवणारा ठरला. लोकसभेच्या पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं नेतृत्व बदलावं यासाठी राणेंनी पुन्हा नाराजी नाट्याचा खेळ रंगवला. पण महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचे संवाद अगोदरच पाठ असलेल्या हायकमांडनं या राजीनाम्याला कचऱ्याची टोपली दाखवली. एकूणच 2005 मध्ये स्वाभिमानावरून राणेंनी अवघ्या तळ कोकणासह महाराष्ट्रात अंगार पेटवला. पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत हा अंगार बेदखल झालाय. त्यामुळे राणे आता काय नवीन पाऊल उचलणार, कोणता नवा भूकंप घडवणार, याकडे राणे समर्थकांसह विरोधकांचंही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.